विधने टीम आणि जयगणेश सारसोळे दोन्ही टीमच्या दरम्यान या ठिकाणी हा टॉस होतोय चला सर प्लीज आपण थोडीशी घाई करूया तीन ओव्हरची मॅच आहे आणि इथे टॉस झाला टॉस जिंकला आहे मरुआई विंदने टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय आहे आणि बॉलिंग करायची पहिल्यांदा सारसोळे टीमला तर सारसोळे टीम लगेचच वेळ वाया न घालवता अगदी क्षणामध्ये आपण मैदानामध्ये उतरा आणि आपली फिल्डिंग लावा आणि या मॅच चा धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पहिल्या इनिंगमध्ये आपण ऐकणार आहोत मिस्टर सँडी सरांना ज्यांनी मात्र खूप चांगलं समालोचन आज या स्पर्धेसाठी आपल्याला दिलंय जे मात्र लेजेंड कॉमेंटेटर नवीचे नवी मुंबईचे मानले जातात त्यांचं मात्र आज खऱ्या अर्थाने या इनिंग नंतर आजचा दिवस त्यांचा ब्रेक होईल परंतु पहिल्या इनिंगमध्ये या त्यांचं सुमधूर धावतं वर्णन ऐकूया या मॅचसाठी पहिल्या तीन षटकांमध्ये थँक्यू व्हेरी मच जे गणेश सारसोळे संघाला मी विनंती करते चला पटापट आपल्याला क्षेत्रक्षण लावायचं आहे कारण जो प्रतिस्पर्धी संघ आहे मरुआई विंधणे या संघानं टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे थँक सो मच हर्षद मडवी सुरेख आवाजामध्ये ना आणि धावतं समारोचंक सुरेल आवाज आवाजामध्ये आपल्या कानापर्यंत पोचवत होते अशा घडीतला टॉप ऑफ द कॉमेंटेटर नवी मुंबई रायगड परिसरात जा तर याचं नाव अतिशय सन्मानाने घेतलं जातं हर्षद मडवी खूप खूप आभार हर्षद वन द टॉस विंदणे उरणणे संघाच्या घडण्याचा कॅप्टन वन द टॉस ही बॉल फर्स्ट तीन ओव्हरच्या मॅच मध्ये जावे मैदानामध्ये आजचा शेवटचा सामना तर तीन सामने जिंकून आराध्य एलिमेंट दाराव्य संघ आणि ट्रँगूरमध्ये प्रवेश मिळवणारा पहिलाच संघ ठरला आहे युवा सेना चषक दोन हजार एकवीस पी बॉईज ऑर्गनाईज आयोजित पावसरी रबर क्रिकेट तर सकाळपासून जे प्रेक्षक आहेत झाडाझुडपांच्या एक अरोजशाला त्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांचे मरपक स्वागत करतोय आम्ही युवा सेना चषक दोन हजार एकवीसमध्ये आणि जे जुडत आहेत ते जुडलेले आहेत सकाळपासून संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेकण पाहताना सेवन्टी सेमेंटे, सेवनटीनच्या माध्यमातून त्यांचंही मी आदरणीय श्री रतन नामदेव मांडवे साहेबांच्या नेतृत्वाखालीमध्ये मी हार्दिक स्वागत करतोय जवळ सामन्यामध्ये तीन वरच्या मॅच पहिलं षटक ओव्हर घेऊन आहे मिथून वैती जे पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं सा अपेश जरूर पाहायला मिळतं पण यानंतर ऑलराऊंडरची भूमिका पाहताना एकमेक षटक असेल तीन ओरच्या मॅचमध्ये तर ज्याने पहिलं तिसरा फलंदाज होता त्याने अर्धशतक लावलं युवा सेनेचे फलंदाज तोच फळंदाज हा फेसिंग केला पहिला चेंडू आजच्या शेवटच्या सामन्यातलं आकाश लेप्टन उर्देट ओ हो आल्या आल्या मात्र बॅटचा मोठा फटका मारण्याचा चेंडू द ग्रासला चाटून पुसून जातो शॉर्ट स्क्वेअर लेगला दुर्गुण जपर क्षेत्रक्षणीला आरामात दोन तामणे खातं खोलतोय आकाश स्वतःचा आणि संघ मरुवाई विंधणे उरण संघाचं दोन बिनगडी बाद तीन ओवरच्या मॅच मध्ये जसं सांगितलं पंचाळीस धावा पंचाळीस पन्नास धाबा हे कारणीभूत थळूतील बरंचसं मात्र यश मिळू शकतं पंचाळीस पन्नासच्या टार्गेट सेफ होऊ ठेवू शकतो हा संघ बघ काय विचार असेल आकाश फलंदाजी स्फोटक केली पहिल्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा त्याच दिशेने जाताना त्याचं टायमिंग मात्र मिळू दिलेलं नाही हे मिथून माहितीने चेंडू जातो पुन्हा एकदा शॉट एक्स्ट्रा कबरच्या ठिकाणी दूरवर्ण जबा शतरक्षण येतोय आणखी एक सिंगल खात्यामध्ये जमा करतोय फलंदाज आकाश आकाश तीनवर संघही तीनवर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एक डिप स्क्वेअर लेक एक लाँग ऑनलाँग ऑफ डिप एक्स्ट्रा कप डिप स्क्वेअर ऑफ द लेक चेंडूचा हा वेग प्रॉपर होता युग्य दिशा गुड लाईन अँड लेंथ वर विचार केला तर चांगली सुरुवात करून देते मिथून वैती जय गणेश सरसोले संघाला दोन तीन चेंडू आतापर्यंत टाकल्या तीन चेंडू मधले फक्त तीन दबा खर्च केल्या फळंदाज बाबू आघाडी लेताना सलामी भक्कन बचवून दिली होती दिविशा एलिमन एमन एरिवलेच्या विरुद्ध सत्याहत्तर धाबा ज्या जमवल्या जात त्यामध्ये जवळजवळ साठच्या पुढे ही भागीदारी यांची अतुट पाहायला मिळत होती पंच्याहत्तर धावांची ही भेद ही भागीदारी जुळली होती याच जोडीच्या दरम्यान जे आत्तापर्यंत सर्वोच्च भागीदारी सलामी येत्यांना त्यांच्या नावावर आहे गुणंदाजी चांगली टाकताना चार चेंडू मात्र टाकले फक्त चार धाबा खर्च केल्या व्हेरी गुड बॉलिंग बाय मिथून वैती पुढला चेंडू लेफ्टँड उर्दू बेके टोक आकाश ओ हो हो वळाला होता थोडस क्रीज सोडली होती बाहेरून हा मारा गेलेला आहे पंचांचे विचार काय असतील मत काय असेल येस इट इज वाईट दोन्ही हात फैलावून सांगितले व्हाईट प्लस वन दोन धावा अशा दोन धाव मिळतील या चेंडूवर दोन संख्येने मारते वाढते मरुवाई विंधणे वरण संघाची धावसंख्या बिनगडी बाद सहा सहा धाबा लागते थोडासा मात्र विचार करून येतो गोलंदाज परंतु खरोखर दाद धाब्या गेल प्रभाव सोडून जातोय ओरमध्ये मिथून व्हिती वन सगेन लेफ्टन उर्दू विकेट टू बाबू ऑन द राईज फटका मारलाय संधी मात्र मिळत नाही विरून आला कुणाला कोण चेंडू सीमे बाहेर जबा आहे वेगाचा अंदाज आणला नाही कुणालला आणि फेरबदल करण्यात येते विराज उदयन तांडेल जातोय कुणालच्या जागेवर आणि कुणाला आणतो आपल्या जागेवर हे चूक ही मागा किती पडू शकते हे सर्व ज्ञान आहे ह्या प्रत्येक त्यामुळे स्वतःच्या जागी मात्र अदळाबदळ सर चेंजेस चार दहा मिळाले फटक्या ओ लवली अवे फ्रॉम द बॉडी चांगला प्रयत्न केला होता चेंडू गेला तर एक्स्ट्रा डीप एक्स्ट्रा त्याने दूरवर तर लॉंगअपच्या ठिकाणी शत्रक्षण फील होते पण कमालीचा फटका शरीरापासून दूर खेळताना चाबुक शॉट टू ओव्हर द लाँग ऑफ विजन एरिया यावेळेला दोन धाव मिळतात बाबूच्या खात्यामध्ये दोन धाव संख्येने मात्र पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केलाय यावेळेला पहिले षटक टाकताना मैतून वैतीने जय गणेश सरसोलेकडून गोलंदाजी येताना बारा बिनगडी बाद बारा ट्वेल्फ नट विकेट मर्या विंधणे उरण अंधार जरी पडत आल परू लागले परंतु प्रेक्षकांची जी हजेरी आहे ती मात्र कायम आहे त्या लाडक्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मी अदरणीय रतन नामदेव मांडवे यांच्याकडून आपलं हार्दिक स्वागत करतोय अतिशय दर्जेदार दे देपेमण्याचे पावसर रबरी क्रिकेट स्पर्धा एपी बॉईज ऑर्गनाइज युवा सेना चषक दोन हजार एकवीसमध्ये मध्ये ऐक आपलं पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक विराज तांडेल रायट ऑप मोड शॉट शॉर्ट ऑफला चेंडू चेंडूला दिशा दिली तेच तर चेंडू जाता हातामध्ये थेट डीप मिड विकेटच्या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण अचूक चेंडू फेक म्हणता येणार नाही याचं कौशल्य दाखव लोक यावेळी विराज तांडेलनं कारण उंच असं विराज तांडेलनं या बाउन्सिंगच चांगलं कलेक्शन केलं दुसरी धाम मात्र देऊ होऊ दिली नाही एक धाम मिळते अमर अमर थोडा स्वस्त आहे शांत आहे जी स्फोटक इनिंग पहिल्यांदा पाहायला दिवशी ती फेळंद ओ हो हो चांगला फटका बॅटमधून डीप एक्स्ट्रा कबरला बरोबर फांद्यांना सलामी दिली हे फटक्याने षटकाराने बाबूच्या अच्छा रन किती आले एकोणीस या षटकाने मजल घेते दाबफळकावर मरुया ई बिंधणे भुरण दुसरं षटक प्रगती पथवर असताना झाला आहे विराज उदय तांडे कमजिंग बोन राईट आम होऊन तो टू बाबू हा 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 लवली बॉल ज्या बापाने वेगाने मात्र नवी मुंबईंत धनानं सोडली होती त्याच प्रकार चेंडू ज्या प्रकारचे वडील टाकायचं उदय तांडेल त्या प्रकार चेंडू टाकला रॅपिडने लपली यार दोन्ही माझं नाव गाजवलंय सारसोळीचं म्हणाला कर्तव्य मोठं होतं उदय टांडेचं त्या कर्तव्याच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्याचा सुपुत्र विराज चांडेल गुड ऑलराऊंडर वादरीचं गुड ऑलराउंडर होतं नबीन भाई हो हो चेंडू ताँ टायमिंग नव्हतं गुटबलत राहिला चेंडू पीच जवळ स्वतः जाईल चेंडू फील्ड करण्याचे तोपर्यंत आरामात एक धाव बापूने काढली खात्यात जोडली आणि एकदम वृद्धी मिळवून दिली मरुयाई विंधने उरण संघलला बिनगडी बाद धावपळकर स्कोअर बोर्डवर धाव संख्या आहे वीस ट्वेंटी फोर नो विकेट अंधाराचा फटका बसू शकतो गणेश सारसुले त्यासाठी वेळ जास्त न घालवता सामना हा? निरंतर चालू ठेवणे ओ लय मध्ये येण्याचा प्रयत्न उंची जास्ती कमी जेला पाटी क्षेत्रक्षण खाळी हा अंदाज मात्र चुकला अंदाज चुकला धावा दोन खात्यात मात्र मिळतील अमरच्या दोन ने वाढते यावेळेला मर्यायी विंधणे उरण संघाची बावीस धावा स्कोर बोर्डते विकेट पहिल्याने मात्र डोके ठेवली होती ही जोडी दिवेश इलेव्हन अॅरूच्या विरुद्ध आपलं पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक येऊन आलंय विराज तांडेल कम्सिंग फोर राईट टू अमर ओ ग्रेट शॉट टायमिंग बेमिसाल ऑफ द बॅट लेफ्ट गोविंग गोविंग दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय बिनगडीबाद अठ्ठावीस चौदा धामाच्या सरासरी धावा आतापर्यंत दाब्पाळकाभर लावण्यामध्ये यश मिळते वेळेला मरुयाई विंधणे उरण संघाला त्यामध्ये खरोखरच तारीफ करेल प्रशंसा करेल दोन्ही आघाडी वेळांची ज्याने पहिलंही येश मात्र खूपच पंच्याहत्तर धावा असताना पहिली विकेट पडली होती अठ्ठ्याहत्तर धावांचा जो टार्गेट काय अफलातून मॅच आणि त्या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने रंगत आणली होती हर्षद बडवेने वॉट अ मोटिवेट अँड गुड कॉमेंट्री धिस मॅच अठ्ठावीस धाबा धापकर बिनगडी बाद त्यामध्ये विचार केल्यावर दोन्ही फलंदाजाने स्फोटक फलंदाजी केलेली आहे अखेरचं आणि शेवटचा हणामरच्या षटक इनिंगमधला प्रदीप बडे ऑफ साइड द पिचिंग झाला त्याच्यानंतर इशारा केला अंपायरने वाईट बॉलचा दत्ता आणि शशी मेहेर एक काल गाजवलेलं आहे जा कुशल सारसोले कडून खेळताना हे दिग्गज आहेत गुरुनाथ पाटील कुशल मध्ये कामगिरी चोख होती असे दिग्गज अंपायर ज्याने किशल क्रिकेटचं नाव अतिशय उंचापर्यंत शिखरावर नेऊन ठेवले त्याच्यापैकी दोन शिलेदार बंधू आहेत अंपायरच्या रूपामध्ये शशी अँड दत्ता मेहर अवे फ्रॉम द बाहेर पिचिंग झाला पुन्हा एकदा वाईटचा इशारा दर्शव अंपायर दत्ता मेहर एक्स्ट्रा दहा मिळते मात्र पुढे जाताना बिनगडी बाद तीस मर्यायी विंधणे उरण गोलंदाज टाकताना प्रदीप जय गणेश राईट कडून उर्दू विकेट टायमिंग ग्लोरियस अनबिलिबल टायमिंग ओर द वाईडिश लंगांच्या डोक्यानं उडून दिलं छानपैकी सहा साधा छे रन छत्तीस धावा षटकाराने मध्ये टायमिंग ग्लोरियसली मिडल ऑफ द बॅट स्टन ऑन डेलिबर सिक्का मोर्तब गेलो तर मोहर उमटवलीये फटक्यावर जसा आला तसा बाहेर वन सांगेन उंच पुरा गोळंदाज प्रदीप बडे टू बाबू फ्लिक करण्याचा प्रयत्न ती फ्लिकची मजा नजाकत असते ती फ्लिकची नजाकत नव्हती पण एक सिंगल महत्वाची मिळते विधणे उरण संघाच्या धावफळकामध्ये एक नाही मात्र पुढे जाताना थर्टी सेवन सदोतीस अखरच्या षटक टाकताना पुरंदा गोलंदाज झालाय प्रदीप बिडे जय गणेश सारसुलेकडून आत्तापर्यंत विचार केला तर दोन चेंडू लगातार वाईड षटकार आणि एक म्हणजे चार चेंडू अजूनपर्यंत टाकावे लागतील प्रदीपला या षटकामध्ये हां 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 जोरकस मारण्याचापर्यंत नो रूम एक्झॅक्टली यॉर्क करायचा प्रयत्न टायमिंग मिळाला नाही चेंडू गेला सरळ पायाला शरीराला लागून सेकंड फर्स्ट स्लिपमध्ये तर मात्र धाव मिळते ये एक अतिरिक्त धावसंख्या एक अडतीस धावा तब्बल स्कोअर बोडती थर्टी एट पॉईंट नो विकेट मर्यायी भिंदणे हा 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 खूपच उंची उंची पाहिली त्याच्यानंतर तिसरा वाईट उंचीचा जास्त फायदा मात्र मिळत नाही उंच पिरा असा गोलंदाज ओर द सिक्स उंच असा गोलंदाज परंतु यावेळेला थोडासा घोर निराशा करतोय अखेरचं षटक आपलं पहिले टाकताना टाकालाय वॉटर टायमिंग आहे सरल हातामध्ये लवली कॉट ओ हो हो कॅच पकडली जल्लोष करताना थोडा स्किट झाला परंतु झेल सोडला नाही लवली कॉट फर्स्ट विकेट विकेटाऊन इज गाऊन बाबू इज टकआउट इज गॉन चला पटापट पत घ्या अंधार पसरू लागले आणि काळोखाचा अंदाजा फटका जयगणे सरसोले दोन चेंडू अजून टाकायचे आहेत तर या इनिंगचा खेळ संपवण्यासाठी प्रदीप बडे हा गोलंदाज आहे अखेरचं षटक आपलं पहिले टाकताना चार चेंडू आत्तापट टाकलेला आहे एक किंमतीनं विकेट मिळवली पण कॅच कौतुक करेल वॉट अ कॅच ऑफ द वाईड लंग ऑफ पियुष तांडेल इथे माझ्या आणखी दिशा आहे चेंडू चौथा चेंडू यामध्ये खूपच स्वैर गोलंदाजी चा चौथा चेंडू टाकते ओवरमध्ये प्रदीप बडे हा वाईड लांब लचक असं दहा चेंडूचा षडक आतापर्यंत टाकावं लागणार विकेट पुढला चेंडू पाचवा चेंडू घेऊन राईट ऑफ ओ हो ऑन द राईज ही कमाल ही जादू आहे जी पहिल्या मॅच मध्ये दाखवली होती अर्धशतक आपलं पहिलं आणि या स्पर्धेत तिसरं लावतो ती जादू दाखवली ओवर द एक्स्ट्रा वॉट टाकाव शॉर्ट एअर अनबिलिबल शॉट टू अमर <laughs> षटकाने चेंडू लास्ट फर्स्ट इनिंग हो नो बॉल खूपच लांबल सेटक पाहायला मिळते तब्बल पाच अतिरिक्त चेंडू चार वाईट एक नो हो 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 म्हणजे जी ती लढत होती पाच चार तीन षटकांची चारवर येऊन बसते आणि इथे मात्र चेंडूला वळण दिले चेंडू स्क्वेअर लेगला जाईपर्यंत एकदा पूर्ण केली दुसरी धाव गणांना मात्र बोलवलंय परंतु इथे मात्र विकेट पडेल का परंतु चेंडू मिळाला नाही विकेट किपरला दोन धाव मात्र खात्यात जमा होत्यात अमरच्या अशा परख्या तीन ओव्हरचा पहिला डाव संपुष्टात आलाय पहिल्या डाबाचा खेळ संपलाय काच जिंकल्यानंतर एक चांगला चटिंग निर्णय घेतलाय मरियाई विंदणे संघाने तर अशा प्रकारे तीन ओव्हरमध्ये एक गड्याच्या मध्ये धाबा लावल्या फोर्टी फोर्टी नाही बरोबर पन्नास धावांचं टार्गेट हे सेट केलं या टार्गेटला कसं समोर जाईल जय जा गणेश सारसोले सांगण्यासाठी रंगवण्यासाठी आणि प्रत्येक खेळाडूला मोटिवेट करण्यासाठी सर्वोत्तम समालोचक पैकी एक हर्षद मडवे आपल्या बेटेचा असेल हा उत्तर समालोचक सांगणे आई हर्षद अगे कुतीका का अखोका सुनाने केली तर थँक्यू व्हेरी मच सँडी सर आज मात्र या स्पर्धेतून आजच्या दिवसासाठी निरोप घेत आहेत विश्व हॅपी जर्नी तुम्हाला मात्र खऱ्या अर्थाने खूप चांगलं धावतं समालोचन आजच्या दिवसामध्ये ऐकायला मिळालं आणि त्यांचं मात्र मार्गदर्शन नेहमीच आमच्या पाठीशी खंबीरपणे असतं आणि त्यांच्यामुळं त्यांच्याकडून छोट्या छोट्या गोष्टी आम्ही शिकण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळंच आम्ही नेहमी आदर्श मानत आलो त्यांनासुद्धा वन ऑफ द लेजंड कॉमेंटेटर ऑफ नवी मुंबई सांडे सर आजच्या दिवसासाठी दिवसा या स्पर्धेतून आपली रजा घेत आहेत थँक्यू व्हेरी मच सांडे सर उद्या भेटूया पुन्हा एकदा याच व्यासपीठावरती तोपर्यंत आजच्या दिवसासाठी शुभरात्री जातो आपण पण मॅचकडे आपण पाहतो या ठिकाणी आदरणीय रतनजी मांडवे साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये या स्पर्धेचं एक दर्जेदार आयोजन अण्णासाहेब पाटील बॉईज अर्थातच ए पी बॉईज यांच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा सेना चषक दोन हजार एकवीस ही स्पर्धा पहिला दिवस पहिल्या दिवसातील शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅचमधील शेवटची इनिंग म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आहोत आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये नेमका कोणता संघ उद्याच्या दिवसामध्ये एक सामना खेळण्यासाठी पुन्हा एकदा या मैदानावरती येईल हे पाहणं खूप गरजेचं राहणार आहे तत्पूर्वी मात्र आपण जातोय मैदानाकडे जरा प्लीज फास्ट फिल्डिंग लावा आणि आपण विंधणी टीमचे जे फिल्डर आहेत त्यांनी प्रामुख्याने एका गोष्टीकडे लक्ष द्या आम्ही या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो तुम्हाला आपली बॅटिंग झाली आहे समोरच्या टीमला बॅटिंग करायची आहे अंधार पडत चालला आहे त्यामुळं आपल्या फिल्डिंगमुळे जास्त त्यांना अंधाराचा सामना करावा लागू नये याची दक्षता आपण घ्या कारण की आपण एक खेळाडू आहोत आणि खेळाडूची व्यथा खेळाडूच्या भावना या खेळाडूने समजून घेतलेल्या जास्त चांगल्या असतात त्यामुळं आपण थोडंसं सहकार्य करा आपण अनेक मान्यवर मंडळी आज या व्यासपीठावरती विराजमान असलेले पाह पाहतो आहे तर सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करतो आहे शिवसेना शिवसेना प्रमुख आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय रतनजी नामदेव मांड मांडवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या समवेत जर आपण विचार केला तर विलासजी सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आहे पहिल्यांदा या ठिकाणी मात्र सुरुवात झाली आहे सेकंड इनिंगला आणि लेग इशारा अंपायर कडून देण्यात आला आहे लेग बाईज ते सुरुवात आहे आणि या लेग बरोबरच पहिली धाव टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते सकाळच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला भेट देऊन गेले त्यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न होता विराज तांडेलचा समोरच्या दिशेने लॉन्ग ऑफमधून मधून वेगाने खेळाडूवरती येतो दुसऱ्यांदाचा प्रयत्न फसतो की काय परंतु स्किट झाला त्या ठिकाणी फिल्डर दोन रन कंप्लीट होतील या दोन रन बरोबर टीमच्या धावसंख्येत वाढ होते टीमची धावसंख्या तीन दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला टार्गेट पन्नास फिफ्टीचा टार्गेट आहे सत्तेचाळीस धावा अजूनही तुम्हाला करायच्या आहेत येणाऱ्या सोळा बॉलमध्ये सत्तेचाळीस धावा सोळा चेंडू आणि सत्तेचाळीस धावा इथे मात्र पूर्ण करायच्या आहेत अंधार बराचसा पडला आणि इथे मात्र पहा खूप चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र थांबत नाही चेंडू जातोय दंधन करीत सीमारेषेच्या बाहेर चार धावांकरिता करिता विराजच्या बॅटमधून स्पर्धेतील पहिला चौकार थँक्यू इथे मात्र चौकार आणि चौकाराबरोबर टीमच्या धावसंख्येला पुढे नेण्याचं काम विराज करेल का हे पाहणं गरजेचं राहील ज्या पद्धतीने आकाश ते बॅटिंग केली आतापर्यंत देत। या स्पर्धेत यावेळेस पहा लेग बिफोरची अपील पुन्हा एकदा होती आहे परंतु रबर बॉल क्रिकेटमध्ये आजपर्यंत खूप कमी वेळा पाहिलं गेलं लेग बिफोर विकेट देताना कारण की शक्यतो अंदाज कमी असतो ज्या पद्धतीने चेंडू उसळी घेतो त्यामुळं पिचिंग थोडीशी बाहेर दाखवली जाते अंपायरकडून या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न झाला होता अस अनसक्सेसफुल हा प्रयत्न होतो आहे तोपर्यंत मात्र एक रन कंप्लीट केली जाईल आता मात्र मैदानामध्ये मा बऱ्यापैकी अंधार झाला आहे परंतु मध्यभागी खेळपट्टी पहा अगदी चांदीसारखी चमकते कारण की जे ढगाळ वातावरण होतं ते दूर झालं आहे त्यामुळं या हिरवळीमध्ये काहीतरी असं सा चांदीसारखं का शोभून दिसावं अशी खेळपट्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते श्री गणेश रामला मैदानाचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही संध्याकाळच्या सतरामध्ये सुद्धा मॅच कंप्लीट करू शकता पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा हा हंगाम आहे आणि या रबर बॉल हंगामामध्ये ही एपी बॉईजची स्पर्धा आदरणीय रतनजी मांडवे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पार पडते यावेळेस पाहू शकाल आपण हाताचा खूप चांगला वापर बॉटमेंटचा वापर केला जातो आणि तोपर्यंत मात्र एक रन पूर्ण केले जाईल या एक रन बरोबर टीमची धावसंख्या पुढं सरकते टीमची धावसंख्या मात्र दहावरती जाऊन पोहोचली पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय टीमची धावसंख्या दहा येणारे चेंडू तुमच्याकडे आहेत बारा आणि बारा बॉलमध्ये धावा करायचे तुम्हाला चाळीस म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये धावा उभ्या करायच्या असतील वीस ही सरासरी तुम्हाला मेंटेन करावे लागेल विजयापर्यंत पोहोचायचा असेल तर इथून जर या धावा चेस झाल्या तर सारसोळी संघ उद्या पुन्हा या मैदानावरती खेळताना आपला पाहायला मिळेल आणि या धावा जर चेस झाल्या नाही तर मात्र विंधने संघाला पुन्हा एकदा जवळजवळ सतरा अठरा ते बावीस किलोमीटरचा प्रवास करून पुन्हा एकदा या मैदानावरती यावं लागेल आपल्या तिसऱ्या फेरीतील सामन्यासाठी तोपर्यंत तो मात्र आजच्या दिवसातील या मॅचचा आनंद घ्या खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी मात्र रंगली जातीय श्री गणेश रामलीला मैदानावरती एपी बॉईज यांच्या माध्यमातून आयोजित युवा सेना चषक दोन हजार एकवीस प्रणय थळी यावेळेस आलाय गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र पहा थोडासा अंधाराचा फायदा उचलून वेग वाढवला गेलाय गोलंदाज प्रणयकडून कारण की त्याला माहीत आहे मैदानामध्ये बऱ्यापैकी अंधार होत चालला आहे परंतु या अंधाराला दूर सारत ज्या पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने विचार केला तर छत्रपतीचे मावळे आहोत छत्रपतींचं हो। जे काही त्यावेळेस जे स्टंट असायचे ते रात्रीमध्ये व्हायचे आणि त्या रात्रीमध्ये त्यांनी बरेचसे पराक्रम केले तसेच पराक्रम या देखील मैदानावर करावा लागेल श्री गणेश रामला मैदानावरती जय गणेश सारसोळे या संघाला येतोय नशिबाचा हा चौकार गणेश साडी चार धावांबरोबर टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले चौदा वरती तुमच्याकडे चेंडू बाकी आहेत दहा आणि दहा बॉलमध्ये धाबा करायचे आहेत छत्तीस दहा चेंडू आणि छत्तीस धावांची आवश्यकता आहे आणि या धावा मात्र पूर्ण करण्यासाठी सज्ज होते गणेशच्या वेळेस मात्र बॅटची पुन्हा एकदा एज लागणे चेंडू चालला डीपला थर्डमॅन फाईनले कडे तिथे मात्र फिल्डर उभा आहे स्वतः कॅप्टन एक रन मात्र रोकू शकत नाही एका रन बरोबर टीमच्या धावसंख्येत वाढ होते नऊ चेंडू मात्र चौतीस पस्तीस धावांची आवश्यकता नऊ चेंडू पस्तीस धावा आव्हान मात्र थोडंसं कठीण होत चाललंय जे गणेश सारसुळे टीमसाठी जी काही खेळी या ठिकाणी साकारली होती गणेश मडवीने ती कुठेतरी मात्र थोडीशी अंधारमय होत आहे परंतु विराज या मॅच मध्ये आपल्या बॅटच्या साह्याने आग ओकतोय आणि इथे आणखीन एक चौकार विराजच्या खात्यात चौकार नेक्स्ट बॉलसाठी सज्ज होईल प्रणय थळी पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट द राऊंड समोर आहे विराज उदय तांडेल यावेळेस मात्र पुन्हा एकदा भेट होतोय वरून निघून जातो चेंडू आणि विराज मात्र अक्षरशः डोक्याला हात लावत बसला विचारात पडला की चेंडू का सोडला कारण की त्याला सुद्धा वाटलं होतं क्षणिक की हा चेंडू कदाचित वाईट ठरू शकतो परंतु तसा त्याचा जो निर्णय चुकला ते पहा बॅट चेज लागली आणि विकेटच्या मागे खूप चांगला झेल बाबूने टिपलाय करून दाखवलं आणि इथे विराजच्या खेळीचा अंत होत असताना त्याला परतवून लागलं लावलंय माघारी आपल्या तंबूच्या दिशेने बॅक टू पवेलियन थँक्यू व्हेरी मच एकतीस धावांची गरज आहे सहा बॉल एकतीस आपण जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली होती त्या स्थानिक नगरसेविका सौभाग्यवती सुनीताताई रतन मांडवे यांनी सुद्धा सकाळच्या सत्रात उपस्थिती दाखवली होती त्यांच्या संवेत शालाका पांजरी मॅम त्याचबरोबर शुभांगी परब मॅम गणेशजी कुलकर्णी साहेब असतील ज्यांनी मात्र या स्पर्धेला वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली गणेशजी कुलकर्णी असतील शरदजी पांझरे असतील त्याचबरोबर मंगेश शिवतरकर असतील असे अनेक मान्यवर मंडळी या स्पर्धेला संतोषजी भिसे असतील त्यांनी मात्र या स्पर्धेला भेट दिली आणि या स्पर्धेचा जो दर्जा आहे तो उंचवला आणि आता मात्र आजच्या दिवसातील हा शेवट कोण गोड करते ते पाहायला मिळेल गणेश इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो मिथून नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय सुद्धा मात्र चांगली फटकेबाजी करतोय सध्या स्थितीला आपल्या टीमसाठी तर टीमची धावसंख्या मात्र आता जाऊन पोचली आहे सव्वीस या आकड्यावर चोवीस धावांची गरज सव्वीस झाल्यात आतापर्यंत अजूनही चोवीस धावांची आवश्यकता आहे चार बॉल मध्ये म्हणजे प्रत्येक बॉलवरती षटकार शक्य आहे क्रिकेटमध्ये सगळं शक्य आहे कठीण जरी असलं शक्य आहे इथे पहा समोरच्या दिशेने खेळला आहे परंतु चेंडू जातोय दोन फिल्डरच्या मधून चार धावांकरिता थँक्यू विजयाच्या आशा जरूर पल्लवीत ठेवण्याचं काम या ठिकाणी मिथून करत होता परंतु या चौकाराने काहीसं अंधारमय वातावरण केलं आहे आणि मी तर म्हणेन विजयाच्या समीप नेऊन सोडलं मरुआई विंदने उरण या टीमला इथे पहा बीट झालंय की काय परंतु आपल्याला पाहायला मिळेल एक वाईट बॉल इथे मात्र ॲड होतो आहे अजूनही या ठिकाणी ज्या आशा आहेत त्या कायम आहेत परंतु या आशा कुठेतरी पल्लवीत करण्यासाठी मोठे फटकेबाजी करावी लागेल इथे कोणत्याही प्रकारचा निर्णय नाही आहे म्हणजे इथून हा डॉट बॉल आहे इथून मॅचवरती आपली पकड बनवून टाकली आहे मरुआई विंदने टीमने आता फक्त इथून तुम्हाला देवच वाचू शकतो जिथून मात्र प्रार्थना करावी लागेल एखाद्या एक्स्ट्रा बॉलची तर तो बॉल इथे मात्र येईल की नाही हे माहीत नाहीये परंतु इथे हा डॉट बॉल आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय उरल्या सुरल्या सगळ्या अशा या ठिकाणी मात्र संपुष्ट येतात जे गणेश सारसोळ टीमच्या परंतु अजूनही शेवटचा बॉल येणं बाकी आहे इथे निर्णायक हा चेंडू आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मरुआई विंदने उरण या टीमचं मनपूर्वक अभिनंदन आजच्या दिवसाचा खेळ मित्रांनो या ठिकाणी समाप्त होतोय खूप चांगला प्रतिसाद तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आजच्या दिवसामध्ये उद्याच्या दिवसात अशाच असंच प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करतोय आणि हार्ड लक बॅड लक